हॅलो. हॅलो, अरे काय रे, पोचल्यावर फोन नाही तुमचा. कोणाला? कोणाला म्हणजे मला. हा, काल निघाला तुम्ही. आईला सांगितलं होतं पोचल्याबरोबर फोन करा, पोचल्या सारा फोन नाही. तुम्ही आईला असं काही सांगितलं होतं का? हो का? नाही काही नाही, तुम्ही काळजी वगैरे करता याची सवय नाही ना, म्हणून आश्चर्य वाटलं. नाही, विनोद चांगला होता, पण हे बघ, काळजी दिसत असली ना तरी लेखा काळजी असते. बरं ऐका ना, या अख्ख्या सेंचुरी मधली सेन्सेशनल न्यूज सांगू. आपल्या वाड्यात वीज आणि फोन आला. काय सांगतोस काय? आता अख्खं जग सुधारणार बघ. थांबा, क्रेडिट द्यायची घाई करू नका. हा सगळा उद्योग त्या नीलने केलाय. नाही नाही, वाटलंच मला. म्हणे माझ्या वतीनं त्या नीलचं अभिनंदन कर. येस. अरे भगीरथाला हिमालयातनं गंगा आणण्यासाठी जेवढी तपश्चर्या करावी लागली असेल ना, त्यापेक्षा जास्त करावी लागली असणार त्याला त्या महादेवाच्या हृदयाला पाझर फोडण्यासाठी. हो, काल रात्री सगळे दिवे लावले तर मामा वाडाभर ओरडत होता, भगभगीत वाटतंय, उजाडल्यासारखं वाटतंय, बंद करा, असं ओरडत फिरत होता सगळे. अरे वाटणारच म्हणणारच तसं तो. इतक्या वर्षांनी त्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडलाय. बर, आई कुठे आहे? मामाशी बोलतीये तळघरात जाऊन. बोलवू का? नाही नाही नको, मी नंतर फोन करतो तिला. बर, कसं आहे, ऐकून ठीक आहे ना सगळं, भांडणं वगैरे? अजून काय सुरुवात नाही झाली आहे, दुमस्त आहे. पण दुमस्त आहे. तिला म्हणा काय जे कराल ते जरा जपून. येस सर. ठेवू का फोन? ओके ओके. मजा. चल 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 चल. मँडी, मँडी. घरातून निघाल्यापासून मी बघतीये, तू काहीच बोलत नाहीयेस, काय झालंय? आय थिंक आपण वैदेईला बोलवून चूक केली आहे. खा ग बाई, माझ्यापेक्षा जास्त चांगली ती तुझी मैत्रीण आहे. नाही, मैत्रीण आहे आणि तिने इथे यायला माझी काही हरकतही नाहीये. पण कसं आहे ना साहेब, मला आईबाबांबरोबर बाहेर जाणं जास्त आवडलं असतं. नाहीतरी आपल्या वाटेला ते कितीच येतात असे. कुठे कुठे याला महत्व नाही. पण बाबा नाही का म्हणाले होते ते आपल्याला आणि आईला घेऊन कुठेतरी जाणार आहेत ते. आणि तुला ते खरं वाटलं का? ते का खोटं बोलतील आपल्याशी? ते त्यांना विचार, इतकं खोटं ते बोललेलेच आहेत, त्यात आणखीन थोडं. साहेब तुझं ना काहीतरीच असतं. मँडी जरा विचार कर. मला चंदीगडला ट्रेनिंग साठी पाठवायचं आईने ठरवलं, हे तू शोधून काढलंस. हो, आणि त्यासाठी आपण इथे कोल्हापूरला आलो 2 दिवस. म्हणजे मी तिकडे जाणारच होते. आता हे सगळं आईने केलंय हे कळल्यानंतर मी तिकडे जाण्याचं कॅन्सल केलं, नोकरी वगैरे सोडायचं ठरवलं. बरोबर. मग आता मला सांग, हे सगळं चालू असताना या 2 दिवसात बाबांना सरप्राईज टूर प्लॅन करायला वेळ कधी मिळाला? पॉइंट आहे मँडी, वैद्यहीने इकडे येऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. पण का, तिने काय केलंय असं त्यांचं? मग तसं नीलने तरी कुठे असा घोडा मारला, किंवा त्या तुझ्या टोणग्याने तरी कुठे असा रेडा मारला? हे साय. ओके ओके, मुद्दा लक्षात घे. मुद्दा बरोबर आहे तुझा. पण कसं आहे ना साय, ते आपले आई बाबा आहेत, ते अचानक आपण त्यांच्या मुलीच नाही होत असं का वाटतं? किंवा स्कीमिंग वगैरे का करतील आपल्या विरोधात? आय डोंट थिंक. ठीक आहे, तू तसं समज, मी असं समजते. पण हे बघ साय, काहीही असलं ना तरी हे वैद्यला कळता कामा नये. ओके. अगं ऑब्व्हियसली. आणि आता चल वैद्यू येईल, ट्रेन आली असेल तिची. लवकर चल, उशीर झाला आधीच. अरे अभि, मला जाम भूक लागली काही न केल्यामुळे. अरे हो, मला पण. घरी असताना कसं ना, आई सकाळी नाश्ता करते, बळच मला खायला लावते, मी आपला चिवडतो काहीतरी, पण इथे भूक लागते रे. हवेचा परिणाम. शुद्ध हवा, सवय कुठे? अरे मला ना इथे आल्यावर गुदमरल्यासारखं होतं, शुद्ध हवेनी. चांगला होता. तिकडे काय चालू आहे? जाम खुसूरपुसूर चालली आहे. म्हणजे गंभीर विषयावर चर्चा? सध्या गंभीर विषय एकच आहे, मंजुळा. अरे भूक. अरे भूक. वैदेही. एकच
तू म्हातारी आहेस का? प्रवास कसा झाला? झोप लागली का? नाही, तू फ्रेश दिसतेस त्याचा अर्थ तू गाढ झोपली होती. गाढ झोपले होते म्हणजे तुला माहितीये का, मी एक पुस्तक घेतलं होतं की ट्रेन मध्ये वाचीन बिचीन आणि कल्याण क्रॉस झालं आणि मी बुडू म्हणजे पाण्यात झोपवतात ना तशी ट्रेन मध्ये झोपले होते. आणि हाईट म्हणजे माझं पुस्तक त्या खालच्या माणसाच्या डोक्यावर पडलं, त्याने बिचाऱ्याने सकाळी उठून मला ते परत दिलं. अरे खालच्या माणसाच्या डोक्यावर वगैरे कसा हँडसम होता म्हणजे डॅशिंग माहितीये, मिनिमम 60 to 65 इयर्स ओल्ड. छान छान. बरं आता आपण इथेच थांबायचं का इथून हलायचं? अगं व्हॉट्स द पीओ आहे? काही नाही, आज लोकल साईट सीइंग आहे आणि उद्या पन्हाळा. ग्रेट. पण आपण आता घरी चाललोय ना? नाही नाही, तुला आंघोळीच्या आधी काहीही खाणार नाही अशा घाणेरड्या सवयी नसतील तर आपण कोल्हापूरची मिसळ चाखूयात. अगदीच चालेल. मला संध्याकाळपर्यंत आंघोळ नाही केली ना तर पळणार आहे. वेळा येतो ना, फिरव आग येडे त्या बाजून फिरव. हा ये हाडू ना, किती ताकद आहे का तुझ्या अंगात? लय ताकद आहे, लहानपणापासूनच आहे. मंजुळा. हा माझं नाव? हा हा आश्लेषा माझं नाव. लय कठीण नाव आहे ग. अशू म्हण, सगळे तेच म्हणतात अशू. हा हे चांगलंय. तू कोण? आणि ती बाई तुझ्या बरोबर आली, तुझी आई का? हो, असं काय बोलतेस? नाही नाही माहित नाही ना, म्हणून विचारलं. तो दादा आहे का? नाही. नील नील. हा त्याची कोण? तो माझा मामे भाऊ. मामे भाऊ म्हणजे तुझी आई त्याची कोण? आत्या म्हणजे त्याच्या वडिलांची बहीण सख्खी. आता आलं ध्यानात. वडिलांची बहीण म्हणजे ते मनिका काल ते त्यांची बहीण काय? हा लई फरक आहे दोघात. म्हणजे? म्हणजे ते मनिका का लई चांगले वागले माझ्याशी, त्याने पैसे बी दिले मला खाऊला. तुला पैसे हवेत? नाही बा, मला कशाला. आणि आता आहेत माझ्याकडं. तसं नाही पण काल मी तुझ्या आईला दंडवत घातला, तिने बघितलं पण नाही माझ्याकडं. हा हा ते अगं ते तुझी तिची ओळख नाही ना म्हणून असेल.
असं असं पण ओळख तर अशीच करून घेतात ना सलाम दुआ करून हो तेही खरंच आहे पण जाऊ दे ना तू मला सांग तू कुठून आलीस तू काय काय करतेस तुला काय काय येतं समजेना सगळं सांगून लय कटाळा आलाय मला तूच सांग माझी 12वी झाली सोशल सायन्सेस कॉलेज का कॉलेज हो आता पहिल्या वर्षाला जाईन वा 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 दिसती एवढी टिकली सारखी पण हुशार आहेस की गा शी मी कसली हुशार काय फार मार्क नाही मिळत मला माझा दादा आहे हुशार तो काल तुमच्यावर आला त्यो का हो काय नाव काय अभिमन्यू लई कठीण कठीण नाव ठेवली बरं का तुमची तुमच्या आई बापाने तू अभिदादा म्हणत जा त्याला मी पण तेच म्हणते अभिदादा हा चालते की चांगले अशु काय चाललंय अगं आम्ही साडी सुकवतोय अशी वाऱ्यावर सुकवतात साडी हा बाळक घालता येत नाही चल सोड चल ये चल इकडे अगं आई गप्प बस अगोपणा नको करू कळतं का तुला कोणाशी बोलायचं कोणाबरोबर मिसळायचं अहो मीच बोलल तिला साडी सुकवायला मदत करायला तू गप्प रे हा तुला विचारलंय का कोण कुठली मुलगी काय बोलते माझ्याशी हा काय बोलला तुम्ही काय बोलला काय पाप केलं हो म्या काय माणूस नाही मी तुझ्याशी बोलत नाही नाही माझ्याशी बोलायची डेअरिंगच नाही तुमची मग पोरीच्या आडू आडू बोलताय मी खालच्या लोकांच्या तोंडी लागत नाही म्हणून मी तुझ्याशी बोलत नाहीये तुझी लायकी नाहीये माझ्याशी बोलण्याची काय संस्कार काय काय बोलते काय अगं बाबो 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 तुम्ही काय राणी आहे सका काय माझी लायकी काढणार हा काय हो काल तुम्ही आला तेव्हा दंडवत घातला तुम्हाला काट्यात निघून गेला माझ्या समोर न माझी लायकी काढताय तुम्ही मी काय बोलत नाही म्हणून गगुमान कोपऱ्यात पडून जाते म्हणून हा काय लायकी काढणार हो तुम्ही माझी हे बघा माझाही वाड्यावर तेवढा थक्क आहे जेवढा तुमचा आहे माझ्या बाचा आहे तुमचा बा कोण आहे हे अजून ठरायचं आहे कळलं ना तू म्हणतेस म्हणून वाटेल ते खरं मानून मी तुला या वाड्यात राहू देणार नाही काय आहे तू गप्पा बस आसटपणा करू नको चल आतमध्ये चल नाही नाही तुम्ही काढाचो मला वाड्याच्या बाहेर मी बी चॅलेंज घेते नाही गावभर दिंडोडे काढलेले तुमचे नाव नाही लावणार मंजुळा आगणी होत्री मला वाड्या बाहेर काढतात पाहिलंस ना ओ रोहिणी पाहिलंस ना हे सगळं असं आहे कशा वागतायत बघा राणी सरकार सोडणार नाहीये मी तिला आपल्यालाच गप्प करून टाकते काय तिची भाषा शिवाय काय देते दरवाजे काय आपटते तुला सांगतो अशी कमरेवर हात ठेवून अशी भडाभडा भांडते माझ्याशी तुला सुद्धा बघितलंच ना कसं बोलली ते निरुत्तर करून टाकलं का तुला निरुत्तर नाही पण हे सगळं बघून मी अवाक झालं एवढं मात्र खरं काय ना रोहिणी आपण हिच्या एवढं खालच्या पातळीवर येऊन तिच्याशी बोलू शकत नाही ना शिक्षणामुळे आणि संस्कारांमुळे आपल्याला निभळत करून टाकलंय की काय असं वाटायला लागतं मला कधी कधी म्हणजे आपल्याला सुद्धा वाटतं एखादा माणूस आरे म्हणून अंगावर आला तर कारे म्हणून जावं पण नाही जाऊ शकत संस्कार आडवे येतात एखाद्याला अशी मुस्कटात मारावीशी वाटते पण नाही मारू शकत प्रत्येक ठिकाणी आपांचे संस्कार आडवे येतात पण जाब विचारणार आहे मी तिला विचार 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 आता मनात आलं ना तर ताबडतोब विचार काय ना एका दिवशी परिस्थिती अशी निर्माण होईल की ती सांगेल तसं आपल्याला वागावं लागेल अरे असं कसं होईल आत्ता खर्चून विचारते मी तिला हा अधिकार तुला कोणी दिला बघते आणि गरज लागली तर मला बोलो हो मी येईन घाबरणार नाही मी हा मंजुळा ए मंजुळा काय पाहिजे आता बाहेर आधी काय करणार आहे तुम्ही हा काय करणार आहे तू ये तर आले बोला तू काय समजते स्वतःला हा मंजुळा अग्निहोत्री अग्निहोत्री सुद्धा स्पष्ट बोलतात नाही आता मला सांगा तुम्ही कोण समजता स्वतःला महाराणी मी या वाड्याची मालकीण आहे मालकीण कसली मालकीण कुठली मालकीण लगीन झालं तुमचं बाच घर सुटलं आता मला शिकवू नको सा मुलीचा हक्क असतो कायदा कळतो मला होय ना मी आता तुमच्या भावाची मुलगी माझं तर लगीन बी झालेलं नाही माझा हक्क आहे वाड्याव अगं कसला हक्क तू श्रीपादची मुलगी असं सिद्ध केलेलं नाही असं अजून
ते सिद्ध कर आणि मग ये या घरात। तोपर्यंत चल चल चलती हो चल। नाही तुम्ही मला बाहेर काढाचो, बाहेर काढूनच दाखवा। मगाशी बोलले ना मी तुम्हाला, मला हात तर लावून दाखवा, बघतीच मी काय करायचं। ए जास्त शहाणपणा करू नको तू। अभि तू थांब, तुझं काय म्हणणं आहे? हा तू गावात आमची बदनामी करणार आहेस आणि तुझी काय अपेक्षा आम्ही त्याला घाबरावं? जा बोंबा मारून सांग लोकांना, बघू तुझ्यावर कोण विश्वास ठेवते ते। कळलं का? 150 वर्षांची परंपरा आहे या वाड्याला, आजपर्यंत नजर उचलून कोणी बघितलं नाही या वाड्याकडे। जा कोणाला घेऊन येतेस बघतेस मी, जा। पोलिसांना घेऊन ये ना। हो जा पोलिसांना घेऊन ये, जा ना। अरे तू थांब रे, आधीच तुम्ही डोक्यावर बसून ठेवलीत तिला। अरे नाक कापायला निघाली आहे ही, आणि गोडगोड कसले बोलता तिच्याशी? हे दादा आहे त्यांचे वडील, तुमचे कोण लागतात? ते मनिका काल ते तुमचे कोण लागतात? मोठा भाऊ लागतो ना तुमचा, त्यांनी परवानगी दिली इथं राहायची म्हणून राहिली मी इथं। मोठ्या भावाचं ऐकायची पद्धत नाही वाटत तुमच्या? ए आमच्यात काय करतात, कुणाचं ऐकतात हे तू नको शिकवूस मला। नाही नाही मग त्यांना जाऊन विचारा ना, त्यांनी काय इथं राहू दिलं पटलं म्हणूनच ना। मी त्यांना बोलवा, त्यांनी सांगितलं बाहेर जाईल, मोठा चुलता आहे तो माझा। दादा त्यांनी बोट दिलं ना तर खांद्यावर बसायला निघाली आहेस तू। काय खांद्यावर बसली मी? हा एका शब्दाची तरी बाहेर गेली का? कधी वाड्यात शिरले का तुमच्या? तुम्ही बोलू नका माझ्याशी, त्यांना बोलवा, हिंमत असेल तर त्यांच्याशी बोलायचं। जा। हो बोलणारच आहे, आत्ताच बोलणार आहे मी त्याच्याशी, पण तुला मी या वाड्यात राहू देणार नाहीये। कळलं ना? आपली माणसं एकत्र यावीत असं वाटलं तर ते चूक आहे का? चूक नाही ना, पण आमच्या 10 रुपयांचे 10 ठिकाणी तोंड आहेत ना, कशाला ओढा करायची? हॅलो दादा, मी रोहिणी बोलतीये। बोला काय? आता मी आली इथे वाड्यात। म्हणाली तूच मला, काय झालं काय? तू ज्या विषवल्लीला खतपाणी घातलंस ना, तिचं आता मोठं झाड झालंय हे सांगायला मी फोन केलाय। कसली विषवल्ली, कसली झाड, काय काय बोलतेस काय तू वाटेल ते? दादा तू इथे आलास, त्या मुलीने भुलवलंय तुला गोड गोड बोलून, नमस्कार चमत्कार करून लगेच तू तिचा मोठा चुलता झालास ना। हे बघ रोहिणी, नाही नाही ऐक ना, चांगल्या गप्पा मारल्यास आणि जाताना खाऊसाठी पैसेही देऊन गेलास ना तिला। खाऊला पैसे देऊन काय चूक केली? लहान आहे ती, पैसे दिले म्हणजे काय घोडं मारलं कोणाचं? मी वाटेल ते काय बोलतेस तू? हे बघ दादा, तू आणि नील दोघांनी तिला डोक्यावर बसवून ठेवली आहेत, आत्ता तिने माझी लायकी काढली। तुम्ही कोण मला विचारणार आहे असं म्हणाली ती, आणि रेफरन्स काय तर माझ्या मोठ्या काकांनी मला मान्य केलंय, त्यांनी मला इथे राहायला सांगितलंय असं म्हणाली ती। तुम्ही कोण टिकोजीराव? मी तिला तिथे राहायला कॉर्नर मध्ये राहायला परवानगी दिलेली आहे, महादेवला तसं सांगितलंय, यात काय चूक केली मी? ए बा महादेव भोळा आहे हा, तुझ्या समोर बोलू शकत नाही, लहान आहे ना तो। लहान तर तू पण आहेस, पण तू बोलतेस की? कारण माझं आतडं तुटतं या वाड्यासाठी। त्याचंही तुटतं? पण तो आयुष्यभर एकटा राहिला, घाबरून जगत राहिला, कुणाशी चार शब्द बोलण्याची त्याला सवय नाही आहे, त्याचा फायदा घेऊन तू असं वाटेल ते काय बोलतेस? कसला फायदा घेता मी त्याचा?